अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. संततधार पावसाने नेर तालुक्यातील चिकणी, घारेफळ, शिरसगाव, डोमगावातील सोयाबीन प्लॉट नष्ट झाले आहे. विशेष म्हणजे यातील 70% प्लॉट हे बीजोत्पादन कार्यक्रमातील आहे, त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयावर सोमवारी धडक दिली. चिकणी, घारेफळ, डोमगाव, शिरसगाव येथील शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. पावसाने सुरुवातीला एक महिना दडी मारली, त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाला. यानंतर झालेल्या अतिवृष्टीने रोप अवस्थेत असलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले. यानंतरही शेतकऱ्यांनी खत फवारणी निंदन करून पीक वाचविले. पीक फुल अवस्थेत असताना अळीचे आक्रमण झाले, यातही पाऊस सुरूच होता. सततच्या पावसामुळे पिकांवर फवारणी करता आली नाही, परिणामी पूर्ण पीक नष्ट झाले आहे. सोयाबीन शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. वर्षभराचे नियोजन याच पिकांवर असते, मात्र आता पीक हातून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे झाले आहे. विशेष म्हणजे यात 70% प्लॉट हे बीजोत्पादन कार्यक्रमामधील आहे, त्यामुळे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी चार गावातील शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. TDS 726 नावाचं वाण पेरलं आहे सोयाबीन, आणि सोयाबीन पेरलं आणि आमच्या सोयाबीनला जे काहीच शेंगा नाही आहे त्याला. पहिले सुरुवातीला पावसामुळं खतम झालं, त्याच्यानंतर आपली लष्करी अळी आणि उंट अळी दोन अळीनं आमचं पूर्णपणे नुकसान केलं. म्हणून आम्ही आता जिल्हा कृषी अधिकारी साहेबांना निवेदन देण्याकरिता आलो. तरी ही शेती आम्ही इकडून तिकडून आणून गाजानं आणून किंवा बँकेची घेऊन ही शेती केलेली आहे. आता त्यांची परतफेड कशी करावी या चिंतेत आम्ही सर्वजण आहोत. त्यामुळे आम्हाला शासनाकडून व विमा कंपनीकडून तत्काळ मदत जाहीर करण्यात यावी अशी माझी नवीन विनंती करतो.